नमस्कार मित्रांनो, मी आशिष नाटळकर सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आज मी आलोय पोंडा येथील ब्रह्मनगरीमध्ये. तर सदानंद उर्फ बाबा इंद्रायकर आणि ज्ञानेश चिंदरकर यांनी इथे कुंभकार हस्तकला केंद्र एक नवीन शॉप चालू केलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक स्वरूपातले म्हणजे आपल्या किचनमध्ये जी भांडी यूज होतात तर ती आपल्याला इथे मातीची मिळतात. तर आपण या शॉपलाच भेटणार आहोत आणि या शॉपमधील जी सर्व मातीची भांडी आहेत तर त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, विषय कसा आहे की जुनी माणसं आपली पूर्ण पूर्वीच्या काळी पूर्ण मातीची भांडी यूज करायची आणि त्यावेळी त्यांचं आरोग्य देखील एकदम पूर्ण चांगलं होतं, म्हणजे निरोगी आयुष्य ते जगायचे. जसा काळ बदलला त्याप्रकारे ॲल्युमिनियम, स्टील ही सर्व भांडी येत गेली, पण मातीच्या भांडींची जी चव आहे आणि त्याच्यातून आपल्याला जी पोषक तत्वे मिळतात तर त्याची व्हॅल्यू म्हणजे आपण अशी करूच शकत नाही. तर हा पूर्ण एक विचार लक्षात घेऊन, आपल्या आरोग्याचा एक विचार लक्षात घेऊन या म्हणजे हे ज्ञानेश चिंदरकर आणि बाबा हिंद्रेकर यांनी हे एक शॉप चालू केलं आहे. तर आपण या शॉपची आज माहिती घ्यावी आणि त्यांच्याकडे कोणते प्रोडक्ट्स आहेत मातीचे याच्याबद्दल माहिती घ्यावी. जर तुम्ही कणकवली टू फोंडा वगैरे प्रवास करत असाल, नांदगाव ते फोंडा, तर ब्रह्मनगरीच्या इथे हे त्यांचं शॉप आहे. त्या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या आणि त्यांच्याकडे जी भांडी आहेत ती नक्की घ्या, कारण ती आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशी आहेत. तर यासाठी एकदा नक्की इथे भेट द्या. आता मी आलो आहे फोंडा रोडच्या इथे ब्रह्मनगरीमध्ये आणि या ठिकाणी इथे हा मातीच्या भांड्यांचा स्टॉल आहे, कुंभकार हस्तकला केंद्र. तर या ठिकाणी आपल्याला ही मातीची भांडी वगैरे भेटू शकतात, पाण्याची बॉटल वगैरे आहे, माठ आहे, त्याच्यानंतर इतर देखील अजून वस्तू आहेत. तर यांची माहिती आपण ज्ञानेश काकांकडून घेऊया. मित्रांनो, आपण आता ही सर्व भांडी बघितली आहेत. ही दुपारत आहे, चहाचे पेले, ग्लास, हे मोठे पेले कॉफीसाठी वगैरे, हा पाण्याचा जग, त्याच्यानंतर ही अगरबत्ती स्टँड, तांब्या वगैरे, त्याच्यानंतर इकडे पाण्याची बॉटल. तर या ठिकाणी इथे माठ देखील ठेवलेले आहेत, तर ते देखील तुम्ही इथे घेऊ शकता. आणि हे सर्व सिंधुदुर्गातील कुंभार बांधवांनी बनवलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या चुली देखील, चुली, त्याच्यानंतर त्याच्यावरती असणारे सोरकोल वगैरे, तर हे सर्व मातीचे बनवलेले आहेत आणि इथे सिंधुदुर्गातल्याच बांधवांनी बनवलेले आहेत. त्याच्यासोबत हा इथे माठ देखील आहे. तर या ठिकाणी याला नळ वगैरे देखील लावलेला आहे, तर तो देखील तुम्ही इकडे घेऊ शकता. हा पूर्ण शॉप आहे, या ठिकाणी सर्व व्हरायटीज आहेत अवेलेबल. आणि आपल्यासोबत आहेत ज्ञानेश काका. ज्ञानेश काका, सुवर्ण कोकणवर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तर तुमच्या ह्या कन्सेप्टविषयी, म्हणजे जो तुम्ही मातीच्या भांड्यांचं जे शॉप आहे, म्हणजे जे तुम्ही बनवताय, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. सध्या चाललेलं कोरोनाचं महामारी, त्या पार्श्वभूमीवर आम्ही गेल्या वर्षी असं आमच्या मनात होतं काही 2-3 वर्ष अगोदर की काहीतरी आपल्याला करायला पाहिजे आपल्या कुंभार समाजातल्या आपल्या निगडीत असलेल्या व्यवसाय संदर्भात. तर मग आम्ही ठरवल्यानंतर आम्ही सुरुवातीला रस्त्यावरच अशी भांडी मांडून बसायचो, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या राज्यातून असे आम्ही काही कलेक्शन जमा केली. ओके. जे आमच्या माहितीप्रमाणे होती, याच्यापेक्षा जास्त असू शकतील. मग त्यामध्ये कलेक्शन केल्यानंतर त्यामध्ये आम्ही फिरलो साधारण कर्नाटकमध्ये, खानापूर, निपाणी, हुक्केरी या ठिकाणी, नंतर सावंतवाडीमध्ये, आणि आमच्या जवळच मग नागवे म्हणून कणकवली तालुक्यातलं नागवे गाव आहे, त्यानंतर कुडाळ तालुक्यामध्ये कसालमध्ये कार्लेवाडी आहे, मालवणात गुरमवाड, सावंतवाडीमध्ये मळेवाडमध्ये, मग अशा ठिकाणून काय काय तिथल्या आमच्या बांधवांकडून आम्ही ह्या मातीच्याच भांड्यातून भांड्यांचंच एक आपण व्यवसाय चालू करावा असं मनात आलं आणि तो आम्ही चालू केला. कारण समजा मुंबई किंवा इतर प्रांतांमध्ये, म्हणजे कोल्हापूर, सांगलीमध्ये जी जे हंडे, म्हणजे पाण्याचे हंडे किंवा माठ,
हे जे मिळतात हे थोडंफार सिरॅमिक मिक्स असतं त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं घेतल्यानंतर की आतल्या बाजूने थोडस सफेद असलेलं हे असलेलं. आणि आपच्याकडची म्हणजे कुठल्याही ज्या सिंधुदुर्गातल्या किंवा कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर जी मातीची भांडी बनवणारे जे बांधव आहेत ते खरोखर शुद्ध जी जमिनीतून मिनरल्स म्हणजे जे आपण शुद्धता असते त्या मातीची ती माती वापरून पारंपरिक पद्धतीने आपलं भांडी बनवतात. बरोबर. हो, त्यानंतर आता ठरवलं गेल्यानंतर इथे तुम्हाला ती बाटली दिसेल. आता ही जी बाटली आहे ही बाटली मातीचीच आहे पूर्णपणे. हो, पण ह्याच हे विशेष काय आहे की हे साधारण ही दिल्लीवरून येते. आपल्या महाराष्ट्रात अजूनही बनत नाही, मग त्यासाठी महाराष्ट्रात बनत नाही. पण आता काही दिवसानंतर ती साताऱ्यामध्ये बनवणं चालू होईल, याचं प्रोडक्शन निघेल. ओके, मग ही फक्त दिल्लीत मिळते. पण ही असली तरी ह्याचं दोन तीन प्रकारे झाकण आहेत. काही रबराच्या ह्याच्यामध्ये आहेत, काही स्टीलच्या ह्याच्यामध्ये आहेत. ही आपण आपल्या डायनिंग टेबलला वगैरे याचं व्यवस्थित पाणी म्हणजे गळणार नाही पण पाझरतं. ओके, पाणी थंड राहतं. मग त्याच्याच बरोबर ते झाल्यानंतर ही मातीची तांब्या प्याला एक आहे. ही खानापूरची माती आहे. ही खानापूरची. ओके, मला फिनिशिंग आणि हाताने बनवलेला आहे. हे हाताने बनवलेला आहे तांब्या प्याला. हा सुद्धा आपल्या डायनिंग टेबलला आणि पाणी खरं पाझरणार नाही पण बाजूने असं थंडगार होणार. बरोबर. हो, नंतर हा जग आहे. वाव, हा सुद्धा हातीच बनवलेला आहे. म्हणजे ह्याच्यावर कोणतंही आतून पण एक नंबर. मस्त, पूर्ण हातीच बनवलेला आहे. पूर्ण हाती बनवलेला आहे. आणि ही माती कुठली आहे? खानापूरची माती. ओके, कारण कलर जरा वेगळा वाटला. मुळातच हा कलरच तसा असतो. हा, आणि ही भाजल्या ही संपूर्ण भाजल्यानंतर ही सुद्धा हाती बनवलेला पाण्याचा ग्लास आहे. हा, ओके. त्यानंतर ही पारंपरिक पद्धतीने गुरामोडचे दह्याची भांडी आहेत. हे म्हणजे आपल्या सिंधुदुर्गात बनवलेली आहे दह्याची भांडी. आणि हे खानापूरचं, हे खास दही. हा, हे खास दही वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे. पाव किलोच्या वर, अर्धा किलोच्या वर आहे. हा, ही साधारण इथे लहान दिसत आहेत. ही सुद्धा साधारण 200 ग्रॅम 250 ग्रॅम वगैरे असे आहेत. ही साईज नुसार आहेत. ही साईज नुसार आहे. ओके, आणि हे सुद्धा एक असा प्रकारचा हा डबा आहे. हा, आता हा डबा म्हणजे आपण चहा पावडर, साखर, कडधान्य हे ठेवू शकतो. फक्त ह्या भांड्यांमध्ये आपण लोणचं आणि मीठ हे ठेवू शकत नाही. कारण ते मीठ आणि मीठ शोषून घेतात, त्याचं पाणी होऊन जाईल. लोणच्याचं संपूर्ण तेल शोषून घेतल्यानंतर लोणच्याला चव राहणार नाही. ओके, फक्त दही त्याच्यामध्ये चांगलं होतं. आणि ही त्या प्रकारचे हे कप आहेत. ओके, हे चहाचे कप. हा, चहाचे. हे सुद्धा हातीच बनवलेले आहेत. वाव, हे सुद्धा हाती बनवले, सुंदर आहेत कप. नंतर हे कॉफी मग आहेत. हा, ओके. हे सुद्धा साईज नुसार आहे. साईज नुसार छोटा पाहिजे तर छोटा, आकार वेगळा. हा, हे फ्लॉवर पॉट आहेत. हे सुद्धा हाती बनवलेले आहेत. हा, हाती बनवलेले आहेत. एकाच वेळी चाकावर बनवलेले आहेत सगळे. हो, कारण याचं राऊंडिंग वगैरे पूर्ण सावंतवाडीच आहे. हा, हे सावंतवाडीला बनवलंय. हे मळेवाडचं आहे. ओके, तुम्ही आता यांच्याकडून ते सर्व प्रोडक्ट आणले. आम्ही विकत घेतो हे. ओके, सगळं. आता हा कंदील आहे. हा दिल्ली. हा, हे दिल्लीच. हे दुपारात आहे. हा, याला धूप चिटकत नाही. ओके, आणि हा सुद्धा खानापूरच्या मातीचा मध्ये. हा, हा काय विषय आहे हा छोटावाला? हे मॅजिक लॅम्प आहे. ओके, हा तुम्हाला मी थोडा प्रात्यक्षिक करून दाखवतो. मित्रांनो, हा आहे मॅजिक लॅम्प. तर आपण आता ह्याचं एक ह्याचा आपण आता एक डेमो बघणार आहोत की हा कसा पेटतो ते. तर ज्ञानेश काका आपल्याला आता दाखवतील. ह्याच्यामध्ये आता आपण तेल टाकलंय ना. आपण तेल म्हणून एक आपण एक पाणी टाकलंय
आणि आता ते रिव्हर्स केल्यानंतर बघा ते तेल खाली वगैरे सांडत नाही अजिबात. इथून मग कापूस कापूस घट्ट कापूसाची वात करायची. ओके एकदम बारीक अशी. हा ती इथून सोडायची. इथून सोडायची. ओके नको असेल तेल पण आपलं शक्यतो तेल भरल्यानंतर ते 4 तास पेटत राहत. ओके हा नको असेल तर आपण तेल ओतून टाकू शकतो. म्हणजे तेल या साईडून येणार. हा मग नंतर ओतून टाकायचं असेल तर इकडून. ओके ओके ओके. इथून तेल मॅजिक लॅम्प म्हणून हा पारंपरिक आहे. हा पण म्हणजे हा आपल्याकडे प्रचलित नव्हता. ओके साधारण कर्नाटक खाली केरळ कडे गेल्यानंतर हा दिवा हा असाय म्हणजे वापरतात अजूनही वापरतात. अजूनही वापरतात. ओके तर आपण आता ह्या मॅजिक लॅम्प विषयी माहिती घेतली. अजूनही भरपूर प्रोडक्ट्स आहेत हे बघा. वाव सॉलिड. म्हणजे आपल्याकडे देवाऱ्यात तांब्याची घंटा असते पण इकडे पूर्ण मातीची घंटा बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही सुंदर अशी आहे ना. आवाज देखील बघा क्रिस्टल क्लिअर एकदम आवाज आहे. अगरबत्ती स्टँड आणि हे इथे आहे अगरबत्ती स्टँड. वाव हे पण खानापूरचीच माती आहे वाटतं. हे खानापूरच्या मातीने आहे बनवलेलं अगरबत्ती स्टँड आहे. म्हणजे पूर्ण अगदी म्हणजे डेली आपल्याला जे युजेस असतात ना ते सर्व इथे वस्तू आहेत. आणि अजून देखील व्हरायटी अवेलेबल होतील. हे पण ती ना की हळदी कुंकू. हळद कुंकू. ओके हे हळद कुंकू आहे. करंडा बोलतो आपण ना हळदी कुंकूचा करंडा. ओके बाकी आपण मगाशी चहाचे कप इथे बघितलेलेच. त्याचसोबत इकडे चूल वगैरे देखील आहेत. आता चूल जास्त जरी वापरत नसेल तरी पण गावातल्या काही ठिकाणी चुली अजूनही आहेत. आमच्याकडे देखील चुली आहेत अजून. त्यानंतर इकडे हे पण ही मातीची भांडी ना आपण नेमका काय बोलतो सोरकूल. सोरकूल लग्नी. ओके तर या ठिकाणी इकडे ही सोरकूल देखील अवेलेबल आहेत. वाव आता मला वाटतं की ना आपली यंग जी जनरेशन आहे सध्याची जे म्हणजे पूर्ण आपल्या हेल्थच्या बाबतीत भरपूर कॉन्शियस आहे तर ते माझ्या मते भरपूर बाय करत असतील म्हणजे विकत घेत असतील. या मार्गावरून जाताना 50% तर येतच असतात. कोल्हापूर वरून कणकवली मालवणकडे जाताना किंवा इथून पुण्याकडे वगैरे जाताना किंवा औरंगाबाद कुठे पण ह्या कोरोनाच्या महामारीमुळे थोडस धंद्याला थोडीशी कमी झाली आहे. पण साधारण सुट्टीच्या दिवशी तिथे बऱ्यापैकी डॉक्टर जे आमचे कणकवलीतले आहे म्हणजे जे डॉक्टर्स लोक आहेत इंजिनियर वगैरे ते आवर्जून उभे राहतात. काही जणांना आवडल्यानंतर मग आम्ही त्यांना व्यवस्थित सगळे पॅक करून जशा त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या गाडीमध्ये मग ते घेऊन जातो. म्हणजे तुम्हीच देता पॅक करून. कारण मातीचं असल्यामुळे त्याचा अजूनही म्हणजे समजा इथून आम्ही पाठवू शकत नाही मुंबईमध्ये. ओके भविष्यात समजा जर असं आम्हाला कोण मिळालं तर आम्ही आमचं प्रोडक्शन आणखीन आता आणखीन एक भविष्यात आणखीन एक उडी आमची अशी आहे की आम्ही चहाचे कुल्हड बनवणारी सिंधुदुर्गातली पहिली फॅक्टरी. ओके ओके आता आमच्या 1.5 महिन्यात त्याचं प्रोडक्शन बाहेर येईल म्हणजे त्याचं. बरोबर म्हणजे तुम्ही आता म्हणजे आपण जे प्लास्टिकचे कप वगैरे पेपरचे वापर त्याच्याऐवजी आपण मातीचे कप आणि त्याच्यामध्ये एका डॉक्टरांनीच सांगितलेला एक अनुभव असा होता मागच्याच वर्षी आमच्याकडे बोलता बोलता की त्यांचे काही नातेवाईक निर्व्यसनी असणारा माणूस कॅन्सरने गेला. त्यांनी ते सगळं शोधल्यानंतर कळालं की त्या ऑफिसमध्ये त्यांना रोज सवय होती 4 ते 5 कप प्लास्टिकच्या कपामधून चहा प्यायचे. बरोबर त्यांचा विसेरानंतर हा सगळा तपासल्यानंतर असं कळालं की त्यामुळे त्यांना झाला कॅन्सर. ह्याच्यामुळे आम्ही असं नाही प्रचलित आपलं महाराष्ट्र सोडून मुंबई पुणे या काही मोठ्या शहरांमध्ये 50 ml 60 ml 80 ml 100 ml अशी यूज अँड थ्रो वापरा आणि फेकून द्या या धर्तीवर ते कुल्हड वापरतात. बरोबर त्याच प्रोडक्शन आम्ही आता चालू करणार आहोत जिल्ह्यातले पहिलं नक्कीच. तर आमची की आता सुरुवात म्हणजे त्याची तयारी चालू आहे त्याचं कामही चालू आहे. ओके तर आपण मित्रांनो सुवर्ण कोकण युट्यूब चॅनलवर नक्की ती जी मातीची कुल्हड वगैरे असणार त्याची व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण सध्या जर तुम्हाला इथे आपण ज्या व्हरायटी दाखवलेल्या आहेत या जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही इकडे नक्की एकदा भेट द्या.
मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे ज्या आपल्या नैसर्गिक गोष्टी आहेत ते नैसर्गिकच असतात, त्यांचे हे फायदे जास्त असतात, तोटे तर शक्यतो असतच नाहीत, काही तोटे असतात पण ते नॉमिनल असतात। तर आपण आता काकांकडून माहिती घेणार आहोत ही जी मातीची सर्व भांडी आहेत तर यांचे फायदे काय आहेत। फायदे म्हणजे एकतर माती हे मिनरल्स मध्ये मोडतं, बरोबर, आणि त्याच्यामध्ये शिजवल्यानं आता मातीच्या भांड्यामध्ये अन्न थोडं जास्त वेळ शिजवावं लागतं सुरुवातीला, हळूहळू हळूहळू त्याची स्टेप म्हणजे ते तुम्ही चुलीवर शिजवा, गॅसवर शिजवा किंवा ओव्हन मध्ये शिजवा, पण त्याच्यामध्ये अन्न शिजवल्यानंतर त्या इतर त्या धातूच्या भांड्यातले गुणधर्म त्या अन्नात येत नाही। मातीमधल्या आलेले गुणधर्म आपल्याला शरीराला पोषक असतातच हे डॉक्टरांचं आणि आताच्या संशोधनातून सिद्ध झालेलं आहे। हो नक्की, त्यामुळे जी पूर्वीची माणसं म्हणजे म्हणत होती की खूप वर्ष जगत आज त्यांना काय डॉक्टर नाही, बरोबर, त्या कारणच ते होतं की त्यांचं शुद्ध म्हणजे त्यावेळी मातीच्या भांड्यांमध्ये भात बनवला जायचा, तो भात गाळून त्याची पेज असायची, ती पेज प्यायली जायची आणि तो भात आपल्याला अन्नासाठी व्हायचा। भात आणि मासे आमच्या कोकणचं खाद्य असल्यामुळे त्याच्यामध्ये आता नवीन पद्धतीच्या याच्यामध्ये काही जण आमटी शिजवतात, काही जण चिकन अंडी म्हणून बनवतात, काही जण पोपटी बनवतात म्हणून त्यामुळे, आणि मातीच्या भांड्यातलं पाणी सुद्धा प्यायल्यानंतर त्याचं बाष्पीभवन होऊन ते तुषार म्हणजे ते थंड नैसर्गिकपणे थंड होतं, बरोबर, हो, फ्रीज पेक्षा मातीच्या भांड्यामध्ये एकदम पुरा पेक्षा हेच म्हणजे आपण जरी गरम करून पाणी त्या माठात ओतून ठेवलं तरी ते संध्याकाळ 4 तासात थंड होतं। हो हो, त्याचे फायदे तर खूपच आहेत, नुकसान काहीच नाही। त्यामुळे जर वापर सगळ्या जनसामान्यांनी केला तर त्याचे आम्हालाही आमच्या समाजासाठी खूप फायद्याचं होईल। मित्रांनो आपण आता या कुंभकार हस्तकला केंद्र या कला केंद्राला भेट दिली, तिकडे त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत मातीची भांडी वगैरे तर त्यांची सर्व माहिती घेतली। तर तुम्हाला देखील या ठिकाणी भेट द्यायची असतील, इतर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असतील तर एकदा नक्की भेट द्या या ठिकाणी, जवळच आहे, रोडच्या बाजूलाच आहे, अतिशय सुंदर असा पूर्ण स्टॉल वगैरे आहे। आणि एक मुळात पहिली गोष्ट म्हणजे की हे जे संपूर्ण मातीचे वगैरे भांडे आहेत हे पूर्ण म्हणजे नॅचरल आहे, त्याच्यामध्ये कोणताही इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेला नाही आहे। काही ठिकाणी तुम्हाला भेसळयुक्त मातीची देखील भांडी विकली जातात कारण ती तेवढी स्ट्रॉंग असतात, पण या ठिकाणी इथे कोणतंही भेसळ करण्यात आलेली नाही आहे मातीमध्ये, हे सर्व आमचे जे कुंभार बांधव आहेत यांच्याकडूनच घेतलेले आहेत। तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा, त्याचबरोबर आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।